मी अरुण घोडके शिवचिंतन, छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर मराठी शाळेमध्ये मावळ्यांनी आपली उद्दिष्टे ठरवली. ती म्हणजे जिंजीला अडकलेल्या आपल्या राजाराम महाराजांची सुटका करणे, संभाजीराजांसारखे दुर्दैवी त्यांच्या वाट्याला येऊ नये याची काळजी घेणे, आणि मोगलांनी जो प्रदेश जिंकून घेतला तेथे तो प्रदेश पुन्हा जिंकून घेणे अशी उद्दिष्टे ठरवली. वास्तविक एकूण परिस्थिती लक्षात घेता मराठीशाहीमध्ये युद्ध चालू ठेवणे अतिशय जिकिरीचे होते. तडजोड झाली तर ती मराठ्यांच्या दृष्टीने हितावह होणार नव्हती. परंतु औरंगजेब विवेकाने किंवा शहाणपणाने विचार करायला तयारच नव्हता. औरंगजेबाने अतिरेकाचे धोरण मराठ्यांच्या बाबतीत अंमलात आणले. त्याने तसे ते अंमलात आणू नये असा सल्ला मोंगल साम्राज्यातील अनेक हितकर्त्यांनी औरंगजेबाला दिला होता. परंतु औरंगजेबाने कोणाचेही तसे ऐकले नाही. परिणामी त्याने मोंगल साम्राज्याचे नुकसान केले. मराठ्यांनी याही अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढला. त्यांनी सर्वस्वपणा लावून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण तर केलेच, परंतु त्याचबरोबर शिवरायांचे स्वराज्यही परत मिळवले. इतकेच नव्हे तर चौताई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क देखील त्यांनी परत मिळवले. औरंगजेबाच्या धर्मवेडा आणि चुकीच्या धोरणामुळे मराठ्यांचा एक प्रभावी राष्ट्र म्हणून राजकारणात उदय झाला. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी.